नमस्कार, मी श्वेता। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। ख्रिसमस आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्या, त्यामुळे राज्यातल्या महत्त्वाच्या पर्यटन स्थळांवरती सध्या भयंकर गर्दी झाली आहे। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपले कुटुंबीय आणि आपल्या मित्रपरिवारासोबत एन्जॉय करण्यासाठी अनेक जण आपल्या घरामधून बाहेर पडलेत। जवळपास 8 ते 9 महिने सगळेच जण आपापल्या घरामध्ये होते, त्यामुळे आता निदान 2-3 दिवस तरी बदल म्हणून अनेक जण आपल्या कुटुंबासमवेतच घराबाहेर पडत आहेत। हे सगळं जरी खरं असलं तरी एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायलाच हवी, ती म्हणजे अजूनही कोरोनाचं संकट हे पूर्णपणे टळलेलं नाही। राज्यामध्ये नाईट कर्फ्यू लागू झालाय, अनेक ठिकाणी निर्बंधसुद्धा कडक झालेत, आणि अशा वेळेस जर तुम्ही पर्यटनासाठी बाहेर जाणार असाल तर काळजी घेणं आवश्यक आहे। पर्यटन स्थळं तर सज्ज आहेत पर्यटकांच्या स्वागतासाठी, पण पर्यटकांनीही मास्क घालणं किंवा सोशल डिस्टन्सिंग पाळणं आणि त्या त्या ठिकाणच्या वेळेची मर्यादा पाळणं हे देखील आवश्यक आहे। तर पर्यटन स्थळी पुरेशी काळजी घेतली जाते का? गर्दी जास्त झाल्यास काय केलं जाणार आहे? या आणि अशाच प्रश्नांवरती आधारित आहे आमची ही वृत्तमालिका। आपल्याला माहिती आहे, कायम भाविकांनी गजबजलेलं ठिकाण म्हणजे शिर्डी, आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे शिर्डीमध्ये साई दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते। गेल्या 3 दिवसात 60,000 जास्त भक्तांनी शिर्डीमध्ये येऊन दर्शन घेतलंय। सामान्य साई भक्तांना तासन तास रांगेत उभं राहावं लागतंय, मात्र पैसे देणाऱ्या भक्तांना आणि तथाकथित VIP पायघड्या घातल्या जात असल्याचं चित्र आहे। 25,000 भरा तरच आरतीला जाता येईल असा अघोषित आदेश संस्थांचे कार्यकारी अधिकारी केज बगाटे यांनी काढल्यामुळे सामान्य साई भक्तांना दर्शन आणि आरतीमध्ये सहभागी होता येत नाहीये। साई संस्थांची ही भूमिका आडमुठेपणाची असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। गावकरी आणि साई भक्त यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी। आपल्यासोबत आता काही गावकरी आहेत, काही साई भक्त आहेत, आपण त्यांना विचारूया। रवीजी, काय परिस्थिती आहे शिर्डीमध्ये? अनेक दिवस शिर्डी बंद होती आणि आता कुठेतरी सुरू झालंय, भक्त येत आहेत शिर्डी? साईबाबा संस्थांनी असं म्हटलंय की जर जास्त गर्दी भक्तांनी जर केली तर मंदिर बंद केलं जाईल। साई संस्थांच्या ह्या वक्तव्यामुळं आणि ज्यांना दर्शनाला कोणाला यायचं आहे त्यांच्यासाठी त्यांनी ऑनलाईन पास घरूनच बुक करून यावं, मग ते सशुल्क असतील किंवा पेड पास असतील। परंतु आता अशी अवस्था झाली आहे का, यांचा जो कोठा आहे 12,000 लोकांचा दररोज दर्शनाचा, तो सुद्धा पूर्ण होत नाही नागरिकांचा। म्हणजे साईभक्त 12,000 साईभक्तसुद्धा दर्शन घेत नाही ह्या संस्थांच्या आडमुठे धोरणामुळं। आणि तसं तर यांनी सशुल्क पास व्यवस्था सुरू ठेवलेली आहे, तरीसुद्धा शिर्डीत नाताळ असताना देखील गर्दी नाही आहे। 25,000 द्या आणि काकड आरतीला जा, इतर आरत्यांना सुद्धा पैसे द्या आणि आरतीला जा, हा योग्य आहे? सामान्य भक्तांवरती अन्याय असं वाटत नाही? खरं तर ज्यावेळेस प्रशासनाची आणि इथल्या स्थानिक नागरिकांची बैठक ठरली, त्यात असं ठरलं होतं का 40 साई भक्त असतील आणि 10 लोक नागरिक असतील आरतीला, आणि त्या 40 भक्तांमध्ये जे ऑनलाईन असतील तेच भक्त किंवा जे पास घेतील तेच भक्त, पास म्हणजे पेड पास असेल किंवा मग सशुल्क पास असेल, ज्यांचा नंबर तिथं येईल तेच लोक ते आरतीत असतील असं प्रशासनाच्या मीटिंगमध्ये ठरलं होतं। पण खऱ्या अर्थानं वास्तविकता चुकीची आहे, जे 25,000 पुढे डोनेशन करतील अशा लोकांना दर्शन आणि आरती देण्याची संस्थांच्या नियमावलीत तरतूद आहे। ती नियमावली सर्रास त्यांनी सुरू केली आहे। 40 भक्त आणि 10 गावकरी हे सगळं डावलून फक्त जे डोनेशन करतील त्यांच्यासाठीच आरती उपलब्ध आहे असं आम्हाला वाटतं। आप कहां से आए हो और आपने आरती में यहाँ भाग लिया? नहीं, आरती में मैंने भाग नहीं लिया, सिर्फ दर्शन करे हमने बाबा के यहाँ। कल आए थे हम शाम को, दिल्ली के पास फरीदाबाद पड़ता है, वहीं से आए हैं हरियाणा से। तो कल शाम को एक बार दर्शन किया, अब सुबह मॉर्निंग में दर्शन करके आए। बहुत ही अच्छा व्यवस्था साई संस्थान वालों ने कर रखी है, मतलब बहुत ही अच्छा लगा, मतलब अंदर जाके किसी भी प्रकार की कोई दिक्कत नहीं, कोई कुछ नहीं। बहुत ज़्यादातर जो भक्त है या लोग हैं वो पर्यटन स्थलों पर जाते हैं, लेकिन आप नए साल की शुरुआत या छुट्टियों में यहाँ शिरडी आए हो, क्या भावना है उसके पीछे की? हमारी साई के साथ तो मतलब 10 साल हो गए मुझे यहाँ आते हुए,
मतलब ऐसा ही लगता है कि यही अपना घर है, यही अपना गाँव है, यही अपना सब कुछ है। अरे साई भक्त अपन हे सगळे भावनिक आहेत बाबांच्या प्रति, कहाँ से आप आए हो और कैसा लगा शिरडी में बाबा का दर्शन करते? हम फरीदाबाद से आए हैं और हर साल आते हैं, कोशिश करते हैं साल में 2-3 बार आ जाएं और अच्छे से दर्शन होता है यहाँ और ऐसा लगता है कि अपना ही घर है। दर्शन करने जब आते हैं तो बहुत अच्छा लगता है। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिरडी। त्यानंतर मावळ तालुका हा गड किल्ले तसंच पुरातन मंदिर याकरता प्रसिद्ध आहे आणि अशा पर्यटन स्थळी कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रशासनानं खबरदारीचा उपाय घेतलाय। मावळातील प्राचीन अशा घोरवडेश्वर या महादेवाच्या मंदिरातून भाविकांसोबत आमचे प्रतिनिधी अनिस शेख आहेत। आपल्यासोबत काही पर्यटक आहेत, ते घोरवडेश्वर येथील प्राचीन जे मंदिर आहे, शिव मंदिर आहे, तिथे दर्शनासाठी आलेत आणि या ठिकाणी डोंगरमाथा असल्याने या ठिकाणी व्यायाम करण्यासाठी भरपूर गर्दी असते। जाणून घेऊ आपण। दर सोमवारी आम्ही येतो इथं, आता लॉकडाऊन पण बऱ्यापैकी शिथिल झालं आहे, त्याच्यामुळं एक फिरण्याच्या दृष्टीने आणि व्यायामाच्या दोन्ही गोष्टीमुळे आम्ही येतो इथं। तुम्ही स्वतःची काळजी तर घेत आहात, मात्र इतर जे लोक आहेत ते तुमच्या आजूबाजूला असतात, कशा प्रकारे तुम्ही या सगळं कोरोनाकडे बघता, काय मनात भीती वाटते? हा, कोरोनाचा विषय आहेच, पण आता बऱ्यापैकी लोकांची भीती कमी झालेली आहे कोरोनाची, आणि घरी बसून 4-5 महिने काढल्यानंतर लोक थोडेफार बाहेर पडण्याच्या दृष्टीने बाहेर पण पडतायत आणि भीती पण कमी झाली कोरोनाची। काळजी घेणं हे गरजेचं आहेच। कोरोनाचा अटकाव जर करायचा असेल तर प्रशासनाने दिलेल्या नियमाचं पालन केलं पाहिजे। तुम्ही काय सांगाल, तुम्ही काय करता? सोशल डिस्टन्सिंग महत्त्वाचं आहे आणि सॅनिटायझर आणि कंपल्सरी मास्क, सोशल डिस्टन्सिंग तर पाळलंच पाहिजे। सर्वांनी जे शासनाचे नियम आहेत ते काटेकोरपणे पाळले पाहिजे। सांगाल तुम्ही या कोरोनाच्या संकटाकडे कशा प्रकारे पाहता? आता खरं तर तसा विचार केला तर संकट आहे पण आणि नाही पण, संकट विचार केला तर संकटासारखंच राहणार ते, पण त्याचा जो संघर्ष आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून जे काही लढा दिलेला आहे आणि त्याच्यातून जे बाहेर निघून आपल्याला आता जे अनुभव येतो आहे की मुख्य म्हणजे गर्दी टाळावी, तुम्हाला फिरायचंच असेल तर तुम्ही अशा पर्यटक स्थळपेक्षा मंदिराचं दर्शनाच्या निमित्ताने तुमचं सकाळी जे व्यायाम होणार, व्यायाम झाल्याने तुमची जी श्वसन करायची जी क्रिया आहे ती वाढते आणि तुमची जी रोगप्रतिकारशक्ती जर तुम्ही वाढवली आणि जसं तुम्ही